प्रियांनो परत एकदा आपण आज आपल्या पवित्रशास्त्राच्या अभ्यासामध्ये एकत्र आलेलो आहोत आणि सध्या आत्म्याचे दानांविषयी मी बोलत आहे आणि आत्म्याचे दानं हे ह्या शेवटच्या काळामध्ये आणि विशेष करून प्रभूच्या दुसऱ्या आगमनाच्या येण्याअगोदर आमच्या जीवनामध्ये प्रभावाने व्हायला पाहिजे ह्यासाठी की आत्म्याची दानं ही प्रियांनो जर आम्ही पवित्रशास्त्राचा अभ्यास केला तर पहिली मंडळी जी होती ती आत्म्याच्या दानांनी भरलेली होती आत्म्याच्या फळांनी भरलेली होती आणि त्या मंडळीमध्ये जी लोक ॲड होत होते जे लोक त्यामध्ये प्रभू आणत होता त्यांच्यामध्ये विशेष करून ही आत्म्याची दानं पाहून चिन्ह चमत्कार पाहून लोक प्रभूच्या राज्यात आकर्षित होत होते बायबलचं वचन सांगतं की रोज त्यांच्यामध्ये प्रभू लोकांची वाढ देत होता आणि म्हणून आज आपण वेगवेगळी आत्म्याची दानं पाहिलेली आहेत आणि सध्या मी अद्भुत कार्य जे आहे पहिले पहिलेकरेंधिक रासपत्र याचा बारावा अध्याय आणि दहावं वचन जे आपण त्याबद्दल पाहत आहोत गिफ्ट ऑफ मिरॅकल असं म्हटलेलं आहे अद्भुत कार्य करण्याची क्षमता काय म्हटलेलं त्या ठिकाणी एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती पहा ही अद्भुत कार्य करण्याची शक्ती जी आहे त्याविषयी आपण पाहतो आणि प्रियांनो पहिली मंडळी ह्या अद्भुत कार्याच्या शक्तीने भरलेली होती मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की प्रभू परमेश्वरांनी आपलं ज्यावेळेस स्वतःची ओळख दिली की मी निर्माण करता देव आहे त्यावेळेस त्यांनी अद्भुत कृत्य केली प्रियांनो सर्व निर्मिती आम्हाला दाखवते की त्याचं ते अद्भुत कार्य आहे जी गोष्ट नाही त्यातून त्यांनी गोष्टी निर्माण केल्या आपल्या शब्दांनी त्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यांनी आपल्या शब्दांनी सूर्य आणि चंद्र निर्माण केले प्रियां हे अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे पहिली मंडळी ह्यासाठी उत्सुक होती ती प्रार्थना करायची पहिल्या मंडळीचं आपण प्रेशांची कृत्याचा चौथा अध्याय आणि वचन जर आपण पाहिलं नाही क्षमा करत पहिली चौथा अध्याय तिसरा वचन त्या ठिकाणी असं स्पष्ट म्हंटलेलं आहे काय म्हणतोय त्या ठिकाणी तो आणि बरे करण्याकरता बरे करण्याकरता तू आपला हात तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी आपल्या दासांनी ऐका प्रियांनो या ठिकाणी प्रभू परमेश्वराकडे ते प्रार्थना करतायत की तुझ्या दासांनी आणि ह्या घटने अगोदर त्यांचा त्यांना मारलेला आहे त्यांचा छळ झालेला आहे त्यांना सांगण्यात आलं की येशूच्या नावात तुम्ही बोलू देखील नका कारण त्यांच्या हातून एक महान कृत्य घडलं होतं पेत्रा योहनाने जन्मता पांगळ्या व्यक्तीला चालवलं होतं प्रियांनो आणि ही अद्भुत घटना त्यांच्या जीवनात घडलेली होती आणि मग ते प्रार्थना करतायत की तुझ्या तुझ्या दासाच्या हातून काय घड पूर्ण धैर्याने हा तुझे वचन सांगावे असे प्या, कर करियाणू हे महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा आज फार महत्वाची गोष्ट की प्रभूच वचन धैर्याने बोलण्याची शक्ती पाहिजे पुढं तुझा पवित्र सेवक तुझा पवित्र सेवक येशू येशू याच्या नावाने याच्या नावाने व अद्भुते घडावी असेही कर येशूच्या नावाने चिन्ह अद्भुते घडावे असेही कर आणि मग ज्या वेळेस ती त्यांनी प्रार्थना केली देवाचं वचन तो पवित्र आत्मा उतरून आला ती जागा हदरली काय म्हणतो एक तिचा वचन त्यांनी प्रार्थना केल्यावर हा ज्या जागेत ते जमले होते ती हादरली ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन हा देवाचे वचन धैर्याने बोलू लागले देवाचे वचन धैर्याने बोलू लागले आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्या सेवेमध्ये अद्भुत झालेले मंडळीमध्ये प्रियांनो पहिल्या मंडळीमध्ये हे काम होतं आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे अद्भुत कार्य जे आहेत आमच्या मंडळामधून दिसले पाहिजे आणि पुढे जर वाचत गेलात तर हे कार्य पाहून खूप लोक देवाच्या राज्यामध्ये आले आणि मी आम्हाला पेत्राच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं की त्याच्या सावलीनी लोक बरे होत होते प्रियांनो हे अद्भुत कार्य करणारा परमेश्वर अगदी उत्पत्तीपासून तो काम करतो पण जर तुम्ही जुन्या करारामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर हा मोशे सांगती करार करतो अद्भुत कार्य कशासाठी आहे जो तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा चौतीसा अध्याय आणि दहावं वचन वाचलं तर त्या वचनामध्ये तुम्हाला असं दिसेल की दे परमेश्वर मोशे सांगते करार करत आहे तो काय म्हणतो पहा निर्गम चौतीस दहा मध्ये परमेश्वर म्हणाला परमेश्वर म्हणाला पहा पहा मी एक करार करीतो मी एक करार करतो तुझ्या पर परमेश्वर मोशे सांगती करार करत आहे चमत्कार करण्याचा अद्भुत गोष्ट करण्याचा करार करत आहे पुढं तुझ्या सर्व लोकांदेखत ह मी अशी अद्भुत कृत्य करीन ती अशी सर्व पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात झाली नाही अशी कोणत्याही राष्ट्रात झाली नाही अशी अद्भुत कृत्य करणारा देव कराराने मोशेच्या बरोबर मी करार आय मेक कवनंट विथ यू मी कराराने तुला सांगतो आम्हाला मोशेच्या करारामध्ये नाही राहायचं आम्ही नव्या करारातले लोक आहोत पण जर तुम्ही पाहिलं तर देवाने मोशेंदी करार केला कि मी करा असे अद्भुत कृत्य करेन पूर्ण वाचलं का ज्या ज्या लो, लोकांमध्ये तू राहशील हा ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील ते सर्व परमेश्वराची कृती पाहतील कारण जे मी तुझ्या बरोबर करणार आहे हा ते भयानक आहे ते भयानक आहे माझ्या भावना बहिणी आमचा देव हा भया व देव आहे तो भयानक कृत्य करणारा देव आहे आणि तो अद्भुते करणार त्यांनी करार केला मोशे सांगते आता आम्ही त्याबद्दल पण आम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे कारण जे काही पूर्वी लिहिलेलं आहे ते आमच्या बोधासाठी लिहिलेलं असं आम्ही पाहिलं मागच्या वेळेस आम्ही दुसरे क्रांतीकर अशा पत्रामध्ये आपण ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलं की जे काही जुन्या काळामध्ये लिहिलेलं आहे ते आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे ह्यासाठी की आम्ही त्यातून काही गोष्टी शिकाव्यात आम्ही त्या गोष्टीचं अभ्यास करावा आमच्या बोधासाठी लिहिलेल्या गोष्टी आहेत प्रियांनो आणि म्हणून जर आम्ही मोशेच्या काळातल्या निर्गमाच्या काळातले जे चिन्ह चमत्कार पाहिले तर ते कशासाठी होत आहे काय कारण होतं प्रियांनो ते एक विशिष्ट त्यां त्यांना देवाने जो करार केला होता तो सांगण्यासाठी ओके okay? निर्गमाचं पुस्तक याचा सातवा अध्याय आणि पहिलं वचन त्या ठिकाणी देव म्हणतो की मी तुला फारोचा देवच करून ठेवतो पा वाचूया आपण काय म्हणतो त्या का समयी त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हंटले हा पहा तुला मी फारोचा देव करीतो पहा देव परमेश्वर काय करत आहे फारोचा देव त्याला करत आहे का कारण त्याला फारोने काही लोकांना दास्यात आणून ठेवलं होतं काही लोकांना गुलाम केलं होतं फारोने काही लोकांना त्याच्या लोकांना देवाच्या लोकांना गुलामगिरीत ठेवलं होतं आणि त्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी दे परमेश्वर म्हणतो मी तुला आता फारोचा देव करून ठेवतो त्या अगोदर देवाने त्याला काही चमत्कार दाखवले प्रियांना स्वतःच्या जीवनामध्ये दे, देवाने मोशे आम्हाला सर्वांना माहीत आहे की मिसर देशामध्ये दे, फारोच्या बरोबरच होता फारोच्या शेजारीच तो होता फारोच्या राजवाड्यात तो वाढला पण मग आम्हाला माहिती आहे की मोशे तिथून पळून गेला आणि मग देव परमेश्वराला त्याला परत आरण्यातून ह्या ठिकाणी परत मिसरात आणावं लागलं आणत असताना देव म्हणतो की पहा मी तुझ्याद्वारे अद्भुते करीन मी तुला फारोचा देव बनवेल जय गोष्ट ब बद्दल तू घाबरून पळाला त्याचा मी तुला देवच बनवेन फक्त ते तुला स्वीकारायचं आहे आणि ते करत असताना प्रियांनो देबापाने त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या तिसरं वचन पाहते तिसरं वचन काय सांगतं सात वाद तिसरं वचन मी मन कठोर करीन मी फारोच मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवेन मी मिसर देशामध्ये माझी चिन्ह व अद्भुते विपुल दाखवेन मी फारोच मन कठोर करेन का आता फार मोठा प्रश्न आम्हाला पडतो की दे परमेश्वर फारोचं मन का कठोर करणार आहे प्रियांनो म्हणजे मी ज्यावेळेस याचा अभ्यास करत होतो तो मला मला वैयक्तिकरित्या असं वाटलं की ॲक्च्युली फारोने आपलं मन पहिल्यापासूनच कठोर केलेलं होतं प्रियांनो ह्या जगामध्ये असे काही लोक का आहेत की जे आपलं मन आणि आपलं हृदय कठोर त्यांचं सातत्यानेच असतं इवन जर तुम्ही प्रभू यशुख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये पाहिलं ज्यावेळेला मी आज सकाळीच त्या वचनाचं मनन करत होतो एक व्यक्ती मंदिरामध्ये होता ज्याचा हात आखूड होता त्याचा दुसऱ्या हातासारखा सरळ नव्हता त्यावेळेला लोक टपून बसले होते की हा ह्याला शाब्बात दिवशी बरा करतो का काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांना त्याला येशूला पडण्या ते त्या चमत्काराने बदलायला तयार नव्हते कारण त्यांचं मन कठोर झालेलं होतं माझ्या भावना बहिणू आज असे बरेचसे लोक आहेत पण बरेचसे लोक ज्या वेळेस असे चमत्कार पाहतात त्यांचं मन वितळतं आणि देवाच्या राज्यामध्ये ते येतात आणि म्हणून प्रभू परमेश हे काम करू इच्छितो आणि अजून एक महत्वाची गोष्ट प्रियांनो ज्या वेळेला देव चिन्ह चमत्कार करतो विशेष करून मोशेच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये दे, तिथलच्या देवांचा त्यांनी न्याय केलेला आहे माझ्या भावोबाईंनो जर निर्गमाच्या पुस्तकामधले जर आपण चिन्ह आणि अद्भुते पाहायला लागलो तर आम्हाला फार काही गोष्टी समजून येतात ॲक्च्युली देवाने मोशेला निवडलं आणि मग त्याला त्याला प्रश्न पडला मोशेला की मी कशावरून आणि मग म्हटला की मी तुझ्याद्वारे महान कार्य करू इच्छितो पण त्याचा अगोदर मी तुला काही गोष्टी सांगू इच्छितो पण निर्गमाच्या चौथ्या अध्यायामध्ये आम्हाला ती गोष्ट घटना मा माहिती आहे की मोशेच्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या प्रश्न होते की मी कसं काय हे गोष्ट करेल मला जमेल का आणि देव परमेश्वर त्याला प्रश्न तुझ्या हातात काय आहे आणि त्याच्या हातामध्ये ती काठी होती वाचा दुसरं वचन काय सांगतं त्या ठिकाणी निर्गमाचं पुस्तक याचा चौथा अध्याय आणि काय म्हणतं पहिल्या वचनापासून वाचायचं सुरुवात करूया आपण तेव्हा मोशेने उत्तर केले पण ते माझा विश्वास धरणार नाही हं व माझे म्हणणे ऐकणार नाही आता हे कोणाबद्दल बोलत आहे तो फारोबद्दल म्हणत नव्हता तर जे लोक देवाचे लोक आहेत त्या देवाच्या लोकांबद्दल तो बोलत होता की ते लोक माझा विश्वास धरणार नाहीत माझ ऐकणार नाहीत पुढं ते, ते म्हणतील परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला तुझ्या हाती ते काय आहे तो म्हणाला काठी आहे एक सर्वसाधारण काठी माझं काही नाही काठी आहे ती काठी तू टाक टाकताच तिचा साप झाला तिचा साप झाला त्यास पाहून मोशे पळाला पण देवाने त्याला सांगितलं जा जाऊन त्या शेपटीने त्याला पकड आणि आम्हाला ती स्टोरी माहिती आम्ही बऱ्याच वेळा अभ्यास केलेला असेल की जर सापाला पकडायचं तर शेपटीने कधी पकडत नाही पण देवाचा मार्ग देवाचाच मार्गाचा लक्षा मार्ग मार्ग देवा आहे लक्षात ठेवा तो आमचा मार्ग नाही आहे मनुष्याचा मार्ग नाही देवाने जसं सांगितलं मोशीने जाऊन शेपटीने पकडलं आणि ती जी काठी आहे साफ झालेला परत एकदा ती काठी झाली पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो मोशीचा प्रामाणिकपणा मोशेचं समर्पण मोशेचं आज्ञापालन आम्हाला त्या वचनामध्ये पाहायला मिळतं माझं फा काहीच नाही आज जर तुम्हाला असं वाटत असेल माझं काहीच नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो दे परमेश्वर तुमचं जीवन बदलू इच्छितो दे परमेश्वर तुमच्याद्वारे त्याचं कार्य करू इच्छितो फक्त तुम्ही ते मान्य करायला तयार असलं पाहिजे प्रभू माझव काहीच नाही आहे आज जर तुमच्या हातात जे काही आहे ते तुम्ही प्रभूच्या सानिध्यात प्रभूच्या शब्दाने टाकायला तयार आहात का कारण तुम्हाला मी गोष्ट सांगतो कदाचित तुम्हाला वाटेल की देवाने ती कशाला टाकली त्याचं उद्दिष्ट देवाच्या मनामध्ये काय होतं की कधी कधी आमच्याजवळ माझव काहीच नाही आहे तो विश्वास आहे का माझ्यावर हो आहे जे तुझ आहे ते तू टाक माझ्या सान्निध्यात टाक कारण ती जी गोष्ट आहे इथून पुढे मी बदलणार आहे आणि ती तुझी गोष्ट राहणार नाही ती माझी गोष्ट होईल कदाचित तुमचं जीवन असेल तुम्हाला पास्टर किंवा दे बाप माझव काहीच नाही आहे तू जे आहे ते टाक तू मी पापी आहे मी टाकल्यानंतर तो साफ होतो काही हरकत नाही पापाचा स्वभाव माझा आहे पण मी ते बदलण्यासाठी समर्थ आहे मी ती परिस्थिती बदलेन मी ती परि तुला ती उचलायचं आहे आणि मग प्रियां त्याच अध्यायामधलं विसावचन पहा काय म्हणतो त्या ठिकाणी विसा वचन काय म्हंटलेलं आहे च निर्गमाचं पुस्तक चौथा त्याचं विसा वचन मग मोशे आपली बायको व मुलगे यास गाढवावर बसून देशात परत निघाला तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन त्यानंतर त्याची जी मोशीची काठी ती बदलली आता तो देवाची काठी झाली आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो प्रियांनो जोपर्यंत तुम्ही तुमचं जीवन प्रभूच्या संद्या टाकत नाही प्रभूच्या शब्दाप्रमाणे लक्षात तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवून जो तुम्ही स्वतःला प्रभूच्या सानिध्यात टाकत नाही तो दे परमेश्वर तुमचं स्वतःचं जीवन बदलू शकत नाही ही रियालिटी आहे साप पापाचं दर्शक आहे पण जर तुम्ही देवासमोर पडता देवासमोर तुम्ही स्वतःला देता तर दे परमेश्वर ते बदलण्यासाठी समर्थ आहे लक्षात ठेवा प्रियांना इथून पुढं ती साप म्हणून राहत नाही इथून पुढं ती देवाची काठी म्हणून राहते आणि त्या देवाच्या काठीच्याद्वारे महान अद्भुत कृत्य त्या मिसर देशामध्ये दे घडले लक्षात ठेवा प्रियानो तोच प्रभू परमेश्वर आज तुम्हाला मला बोलवत तुम आहे तो म्हणतो की मी अद्भुत कार्य करणारा तुझ्याद्वारे अद्भुत करणारा परमेश्वर आहे मी करार करतो मी कराराने हे अद्भुत कृत्य दाखवणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वर माझ्या भावन बहिण जुन्या करारामध्ये त्यांनी मोशे सांगते कार्य केलं आज देखील तो ते तुमच्या माझ्याबरोबर हे काम करत आहे प्रियांनो त्यातलं सतरा वचन वाचा काय वचन सांगतो सतरा वचन पहा तू आपली हा, तू आपल्या हाती ती ही काठी घे ती आपली काठी आपल्या हाती ठेव हिने तू चिन्ह करून दाखवशील हिने तू काय करून दाखवशील चिन्ह करून दाखव ती जी काठी आहे माझ्या भावनो बहीणनो आज ती काठी काय आहे मला एक गोष्ट सांगू दे ती काठी मी विचार खूप करत होतो त्याबद्दल प्रार्थना करत होतो आणि मला असं वाटलं ह्या नव्या करारामध्ये ती काठी काय असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो प्रभू यशू ख्रिस्त तो सर्प आहे प्रियांनो जो मोशेने प्रियांनो अरण्यात उंच केला होता ऐका स्वतः प्रभू शू ख्रिस्त म्हणतो की तो सर्प प्रियांनो आणि ज्या वेळेला तो त्या वधस्तंभावर मारला गेला त्यानंतर तो सर्प बदलला तर योहनाचा शुभोत्मान तिसरा अध्याय आणि पंधरा वचनामध्ये आम्हाला त्याबद्दल पाहायला मिळतं प्रियांना आता जे काही लिहिलेलं आहे ते त्या आग्या सापांबद्दल लिहिलेलं आहे पण आम्ही जर अनुभव घेतला आणि आम्ही जर पाहिलं तर ती काठी जी साप झाली पाप बनली ती काठी त्या ठिकाणी प्रियानो ती बदलून गेली पहा काय झालं त्या ठिकाणी जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता हा तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे हा यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त प्रियानो तो जो सर्प आहे तो सर्प खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या वधस्तंभावर तो तुमच्या माझ्यासाठी पाप झाला शाप झाला त्यांनी पण ज्यावेळेस त्या वधस्तंभावरून तो खाली आला त्याला पुरण्यात आलं ज्यावेळेस तो मरणातून जिवंत झाला प्यानो त्याचं नाव येशूचं नाव खुद्द पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हा अद्भुत कार्य करणारा देवाचं सामर्थ्याचं नाव झालं आणि ते नाव तुम्हाला मला दिल्यात आलेलं आहे माझ्या भावनं बहिणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे दोन्ही बाजूनी आहे तुम्ही स्वतःला प्रभूच्या हातात द्या देबाप तुम्हाला स्वतःला तुम्हाला हीच काठी नव्हे प्रियांनो पण जर तुम्ही -no, अहरोनाच्या बाबतीमध्ये हो पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की सातवा अध्यायामध्ये अहरोनाची काठी देखील प्रियांनो साप झाली ओके okay? निर्गमाचं पुस्तक याचा सातवा अध्याय आपण आठवा अध्यायामध्ये पाहायला मिळतं क्षमा करा निर्गमाचं पुस्तक याचा मला वाटतं सातवा अध्यायामध्ये आठव्या वचनापासून पुढे आपण वाचूया ओके निर्गामाचं पुस्तक सातवा अध्याय आणि आठव्या वचनापासून पुढे हं नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यास म्हणाला तुम्ही स्वतः काही अद्भुत कृती दाखवा असे फारो तुम्हाला म्हणेल तेव्हा तू अहरोनास सांग आपली काठी घेऊन फारो पुढे टाक हा म्हणजे तिचा साफ होईल तिचा साफ होईल पुढं मग मोशे व हर अहरोन यांनी फारो जवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे केले अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्या पुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला मग फारोने जाणते व मांत्रिक बोलावले मिश्राच्या त्या जादूगारांना सुद्धा आपल्या मंत्र योगे तसाच प्रकार केला तसाच प्रकार केला आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी की आता मोशेची काठी सुद्धा साफ झाली अहरोनाची काठी देखील साफ झाली आणि मग मिस्राचे जादूगीर मंत्रतंत्र करणाऱ्यांनी देखील आपल्या काठी साप, साप, साप सापामध्ये बदलवले हो फार मोठा प्रश्न होता म्हटलं प्रभू आणि रियालिटी या ही आहे या जगामध्ये असे काही मंत्रतंत्र आहेत जादूटोना आहे की जे असं काही कार्य करू शकतात असं वाटतं ते चमत्काराचं कार्य ना काही लोकांना वाटतं ते देवाचंच कार्य आहे पण आ ज्या लोकांना देवाचं वचन माहीत आहे त्यांना देवाचं कार्य आणि कार्यातला कार्या, फरक समजवणे लक्षात ठेवा ही रियालिटी आहे कारण इथंच नव्हे तर पुढच्या काही वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे मंत्रतंत्र करणारे विद्या करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये काही प्रमाणात सामर्थ्य आहे शत्रू सैतानाला काही सामर्थ्य आहे पण एक फार महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते पुढचं वचन वाचा त्या ठिकाणी काय झालं त्यांनीही आपल्या खाली टाकल्या काठी खाली त्यांचे साप झाले त्यांचे झाले पण काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या अहरोणाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या माझ्या भावनो बहिणी लक्षात ठेवा देव परमेश्वराचं कार्य कदाचित ह्या जगामध्ये सैतान त्याचं कार्य करतो वेगवेगळ्या रीतीने पण लक्षात ठेवा जेव्हा देवाचं कार्य होतं त्यावेळेस देव त्या सैतानाचं कार्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहतं नाही कारण देवाच्या कार्यासमोर सैतान उभं राहू शकत नाही जर तुम्ही त्या मिसर देशामधले झालेले चमत्कार पाहिले तर तुम्हाला पाहायला मिळेल की त्यानंतर अहरोन आणि मोशेने जाऊन पाण्याचं रक्त बनवलं ते रक्त झालं आणि मग ह्या मिसरच्या जादूगिरी लोकांनी देखील पाण्याचं रक्त बनवलं त्यानंतर मोशे आणि अरुणने नदीतून बेडकं का बाहेर काढले ह्या जादूगिरी करणाऱ्या लोकांनी देखील बेडकं का बाहेर काढले प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की हे तिन्ही चमत्कार त्यांनी केले पण एक अशी घटना घडली की ह्या जादूगिरी करणाऱ्यांनी असं वक्तव्य केलं की नाही नाही आता आम्हाला हे करता येणार नाही प्रियांना लक्षात ठेवा मंत्रतंत्र वैद्य यांना काही मर्यादा आहे त्यापुढं ते करू शकत नाही बऱ्याच लोकांना मंत्रतंत्र म्हटलं मंत्र की फार भीती वाटते पण ऐका माझ्या भावनो बहीणं तो विषय आला म्हणून तुम्हाला मी सांगतो की देवाचं वचन सांगतं तुमच्यावर मंत्रतंत्राचा कुठलाच परिणाम होणार नाही ऐका गणनाचं पुस्तक याचा तेविसावा अध्याय आणि तेविसा वचनामध्ये आपण जाऊया कारण ते मंत्रतंत्र आलं काही लोकांच्या मनात भीती निर्माण होईल आता अरे बापरे त्यांच्यामध्ये सामर्थ्य सामर्थ्यतो मला काहीतरी होऊ शकतं ऐका प्रियांनो देवाचं वचन सांगता ॲक्च्युली बा तेवीस वचन फार सुरेख आहे ओके ते समजून घ्या याकोबावर याकोबावर काही मंत्र तंत्र चालवायचे नाही काही मंत्र तंत्र चालवायचे नाही इस्रायलावर इस्रायलावर काही चेटूक चालवायचे काही चेटूक चालवायचे लक्षात तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर तुम्ही इस्रायल राष्ट्र आत्मिक इस्रायल आहात तुमच्यावर कुठलं मंत्र तंत्र चालणार नाही कुठल्या प्रकारचं चेटूक चालणार नाही असं देवाचं वचन सांगत त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे पण ज्यावेळेस देवाचं सामर्थ तुमच्यामध्ये कार्य होतं त्यावेळेस त्यांचं कार्य शर्ते शेवटी त्या जादूगिरांनी ही कबुली केली जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक वाचाल तर तुम्हाला दिसून येईल मला वाटतं आठवा अध्याय आणि सोळा ते एकोणीस वचनात का पाच ते सात वचन आपण पाहूया सोळा जिथं धुळीच्या उवा झाल्या वचन आपण वाचूया वचनापासून पुढे मग काय म्हटलेलं आहे मग परमेश्वराने मोशेला म्हटले मग परमेश्वराने मोशेला म्हणाला सांग की आपली काठी उगारून आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार ह म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील ब त्यांनी तसे केले अहरोनाने आपली काठी हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली परत एकदा पहा प्रियानो जे काही चिन्ह चमत्कार झाले ते दरवेळेस प्रत्येक वेळेस काठीचा वापर झाले लक्षात ठेवा आणि मी अगोदरच सांगितलं ती काठी प्रवेश ख्रिस्ताचं नाव आहे प्रवेश ख्रिस्ताचं नाव तुम्हाला मला दिलेलं आहे प्रियानो वाचूया पुढं हा तेव्हा तेव्हा मनुष्यांवर व पशूंवर उवा झाल्या ब सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या तंत्रमंत्राच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला जादूगरांनी देखील प्रयत्न केला पण त्यांना ते साधे ना त्यांना साधना मनुष्य व पशु उवानी भरून गेले तेव्हा जादूगार फारोस म्हणाले फारोला येऊन म्हणाले तंत्र मंत्र करणारे फारोला येऊन म्हणाले यात देवाचा हात आहे यात फक्त देवाचाच हात आहे तरी फारोचे मन कठीण राहिले माझ्या भावूबाईनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो या जगामध्ये सैतानाचं सामर्थ्य आहे काही प्रमाणात तो काम करतो पण एक लक्षात ठेवा प्रियांनो तुमचं आणि माझं जे सामर्थ्य जे आहे ते देवापासून आहे आणि ते अद्भुत कार्य करणारं सामर्थ्य आहे ते जीवन बदलणारं सामर्थ्य आहे आरोग्य देणारं आहे लोकांच्या जीवनाला परिणाम करणारं प्रभावित करणारं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य प्रभू परमेश्वर तुमच्या मायात करू इच्छितो प्रियांनो मी एक गोष्ट सांगतो की पवित्र शास्त्रामध्ये अद्भुते घडतात घडलेले आहेत आणि घडवणं महत्त्वाचं आहे प्रभू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्यांनी ते अद्भुत कार्यांची एक मोठी यादी आम्हाला पाहायला मिळते अद्भुत कार्य आणि कृत्य केलेलं आहे माझ्या भावनं बहिणीनं मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनामध्ये मी जे अद्भुत कार्य पाहिलेले ते अद्भुत आहे फार अद्भुत आहे मला अजूनही आठवतं की एक मुलगी होती मला वाटतं जवळपास ती अठरा एकोणीस वर्षाची मुलगी असेल आणि तिला माझ्याकडं कोणीतरी घेऊन आलं आणि जन्मा म्हणजे जेव्हापासून ती वयात आली होती तेव्हापासून तिला कधीच पाळी आली नव्हती मग डॉक्टरने तिचा अभ्यास केला तर तिचं गर्भ जे होता गर्भच तिला नव्हता किंवा गर्भामध्ये काही समस्या होत्या पाळीच आली नाही कधीच आली नाही आणि मग त्या दिवशी मी तिला प्रार्थनेमध्ये चालवलं आणि तिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रियांनो दुसऱ्या महिन्यापासून तिला पाळी सुरू झाली तेवढंच नव्हे त्या काही काळानंतर तिचं लग्न झालं तिला मूल झालं डॉक्टरनी तेव्हा सांगितलं तिला मूल होणारच नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रभेशूच्या नावामध्ये अद्भुते घडलेले मी पाहिलेले आहेत प्रियांनो एक मला आठवतं कोंडव्यामध्ये मी सेल ग्रुप घ्यायचो आणि त्या एका घर एका कुटुंबामध्ये मी जायचो त्या ठिकाणी मला आता त्यांचे नावं आठवत नाहीत पण प्रियांना हे अद्भुत एक, आहे एक अंकल आंटी होते आणि त्यांना मूल नव्हतं आणि त्या जी सिस्टर होत्या त्या सिस्टरला डॉक्टरनी सांगितलं त्यांच्या गर्भाशयाला टीबी झालेला आहे आणि त्यांना मूल होणार नाही पण आम्ही ज्या कसा घरामध्ये गेलो तिथं देवाच्या सुवार्ता प्रभू येशूची सुवार्ता सांगितली की येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावलेलं त्याला पुरण्यात आलेलं त्याला तो मरणातून जिवंत झालेला आहे तो जिवंत येशू आहे आणि मग ज्या वेळेला आम्ही त्यासाठी प्रार्थना केली प्रियांनो त्यांना एक स्वप्न पडलं की मी माझ्या हातामध्ये मा एक सुंदरसं बाळ घेऊन त्यांना आणून देत आहे आणि त्याच महिन्यामध्ये प्रियांनो त्या गर्भधारण झाल्या आणि एका वर्षामध्ये त्यांनी बाळाला जन्म दिलं डॉक्टर म्हटलं हे अद्भुत आहे कारण प्रभू प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आरोग्यदाता परमेश्वर आहे माझ्या भावानं बहिणं मी तुम्हाला सांगतो तो अद्भुत करणारा फक्त जुन्या करारामध्ये नव्हे तर आजही ते तसाच तशाच प्रकारे कार्य करणारा आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये तो कार्य करणारा परमेश्वर आहे प्रियांनो एवढंच सांगतो की आ, अजून दोन गोष्टी माझ्या जीवनात मी ज्या पाहिलेल्या आहेत एच आय व्हीने काही वर्षांपूर्वी आता ही गोष्ट मी माझ्या हातून घडलेली नाही आहे पण आमच्या मंडळीमध्ये काही तरुण मुलं होते आणि मग आ, त्या तरुण मुलांनी आय व्हीनी डॉक्टरनी सांगितलं तर हा मरणार आहे दिवस दिले होते काही दिवस पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मरायला टेकला होता आणि मग त्यासाठी जाऊन त्या तरुणाने जाऊन प्रार्थना केली आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली आणि जाऊन देवापाला मागितलं मरणास लागलेला व्यक्ती प्रियांनो दुसऱ्या तिसऱ्याशी उठून बसला बरा झाला जेवायला लागला आणि पूर्ण त्यातून बाहेर आला एका मुलाने आमच्याच मंडळीमध्ये होतं जवळ असाच एक मुलगा डॉक्टरनी सांगितलं तर सगळं संपलं याच्या झाला होता अगदी हाड सापळा झाला होता अगदी मरायला टेकला होता काहीच आशा नव्हते जाऊन त्याला सुवार्ता सांगितली त्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याला सांगितलं अरे तुझ्या पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावलेलं आहे तुला तुझ्या आजारासाठी ख्रिस्त मरण पावलेला आहे तुला मरण्याची गरज नाही आहे तू जर त्याला आपल्या हृदयात स्वीकारशील आणि त्या मुलाने त्याला प्रभू ख्रिस्तला आपल्या जीवनात स्वीकारलं की येशू माझा प्रभू आणि देवाने त्याला मेलेला तू जीवन केलं असा विश्वास ठेवला आणि प्रियांनो त्या दिवशी त्या मुलाच्या जीवनामध्ये बदल झाला तो जो मराळ टेकला होता उठून उभा राहिला त्या दिवसानंतर तुझ्या जीवनात एवढा बदल झाला की प्रियांनो एका महिन्यामध्ये तो No. त्यांनी धा धावण्याच्या शर्यतीत भाव भाग घेतला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो देव अद्भुते करणारा परमेश्वर माझ्या जीवनामध्ये मी हे जे वेगवेगळे चमत्कार पाहिलेले आहेत हे फार अद्भुत आहे हे अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आज देखील तसाच आहे सा। तो तुमच्या पण ते करण्याचं उद्दिष्ट आहे परमेश्वर अद्भुते का करतो त्याचं उद्दिष्ट आहे ह्यासाठी की लोकांनी पश्चाताप करावा प्रभू येशू ख्रिस्ताने पियानो हे वचन सांगून कदाचित मी इथं था थांबवेन एकदा येशू ख्रिस्ताकडं काही जण बेतसेदा नावाच्या गावाला मार्काजुभवतमान माझ्यासाठी वाचा मार्काज शुभवतमान याचा आठवा अध्याय आणि बावीस वचनापासून पुढं आपण वाचूया मार्काज शुभवतमान याचा आठवा अध्याय आणि त्या ठिकाणी येशू येशू ख्रिस्त गावात होता मग ते बेतसदा येथे आले तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले आणलं व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली तेव्हा त्याने त्या ते आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले तेव्हा त्याने त्याला आंधळ्याचा हात धरून गावा बाहेर आणलं आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले तुला काही दिसते काय तो वर पाहून म्हणाला मला माणसे दिसत आहे असे वाटते कारण ती त्याला झाडांसारखी दिसत होती तरी पण ती चालत आहेत आपण ते त्यातलं शेवटचं वचन वाचूया त्या ठिकाणी मग त्याला आरोग्य मिळालं येशुक्रिस्तानी त्याला आरोग्य दिलं आणि मग येशू म्हणाला की ह्या नगरात जाऊ देखील पाऊल देखील टाकू नकोस काय म्हंटल त्या ठिकाणी मग त्याला त्याच्या वचन येते सव्वीसा वचन आहे सव्वीसा वचनात काय म्हटलं पहा मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याला घरी पाठवताना त्याला सांगितलं की या गावात पाऊल सुद्धा टाकू हा गावात पाऊल देखील टाकू नको प्रश्न होता खुद्द येशू त्या गावामध्ये होता खुद्द येशूकडं लोकांनी त्याकडे आणलं लो, पण हे ते गावातले लोक होते प्रियांनो लो, ही ही रियालिटी तुम्हाला सांगतो काही लोकांना फक्त अद्भुत चिन्ह चमत्कार पाहण्याची इच्छा असते पण त्यांचं हृदय बदलण्याची इच्छा नसते आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांना तो परमेश्वर अद्भुत तुमच्या जीवनासाठी करत आहे करणार आहे आणि ह्या भारत देशामध्ये दे अद्भुतांनी भरलेलं जीवन आम्ही पाहणार आहोत मंडळांमध्ये गोष्टी घडणार आहे ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी देबाप करू इच्छितो प्रभावीपणे आहे कारण प्रभू श्री ख्रिस्त काल आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे सा का मी प्रश्न कडला की गावात का जाऊ नये उत्तर तुम्हाला अकरावा अध्याय आणि एकवीस वचनामध्ये पाहायला मिळतं मत्त्याचा शुभवतमानाचा अकरावा अध्याय वीस आणि एकवीस वचन नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्य घडली होती त्याची अद्भुत कृत्य घडली होती बहुतेक कृत्य घडली होती पराक्रमाची कृत्य घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला माझ्या भावन बहिण काय अद्भुत कार्य करण्याचं उद्दिष्ट काय आहे की लोकांनी पश्चाताप करावा त्यांना तो दोष देऊ लागला काय दोष देतोय पहा हे खोराजीना हे खोराजीना खोरा तुझी केवढी दुर्दशा होणार ब हे बैच सदा तुझी केवढी दुर्दशा होणार सेदा ह्या गावात तू पाऊल देखील टाकू नकोस का कारण कारण ह्या गावामध्ये तुम्हा मध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली अद्भुत कृत्य घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट व राग अंगावर घेऊन पश्चाताप केला ह्या गोष्टी घडल्या असत्या तर त्यांनी पश्चाताप केला असता उद्दिष्ट अद्भुत कार्याचं अद्भुत चिन्ह करण्याचं उद्दिष्ट हे आहे की लोकांनी देवावर विश्वास ठेवावा बेदसिद्धातले लोक बेदसिद्धा ही अशी जागा होती तिथं माशांचा व्यापार होता मोठा व्यापार होता पैशांनी ते गुंतलेले होते लोक त्याने एवढे बिझी झालेले होते की त्यांना फक्त चमत्कार बघायचा होता ते येशू सगळे आंधळाला घेऊन आले चमत्कार बघण्यासाठी पण पश्चाताप करण्यासाठी नव्हे माझ्या भावना बहिणी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो येशूची इच्छा येशू चमत्कार करणार पण त्याचं उद्दिष्ट हे आहे की लोकांनी आपलं जीवन त्याला समर्पित करावं मला माहीत नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर त्याचं अद्भुत काम पाहिलेलं आहे तर तुम्ही त्याला समर्पित व्हावं ही त्याची अपेक्षा आहे देव तुम्हाला अद्भुत कार्य दाखवतो ह्यासाठी पराक्रमाचे कार्य दाखवतो यासाठी तुम्ही त्याला पश्चाताप करून देवाकडे कर वळावं आणि देवावर विश्वास ठेवावा ही देवाची इच्छा आहे माझ्या भावनं बहिणो तुम्हीच नव्हे तर देव परमेश्वर जगातील प्रत्येकासाठी अद्भुत कार्य करू इच्छितो कारण ह्या फारोने ह्या जगाच्या सैतानाने बहुत लोकांचे डोळे अंधळे करून ठेवलेले आहेत त्यांना दिसत नाही आहे त्यांनी प्रभूकडं वळावं ही देवाची इच्छा आहे त्याच्या आगमनाच्या अगोदर त्यांनी प्रभूकडे यावं ही पित्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ते अद्भुत कार्य करू इच्छितो प्रेरण तो, तो तुमच्याद्वारे करू इच्छितो पण जसं मोशेने ती काठी त्या प्रभूच्या सान्निध्यात टाकली तसं आपलं जीवन प्रभूच्या सानिध्यात टाकून द्या प्रियांनो त्या सानिध्यामध्ये स्वतःला समर्पित करा प्रियांनो मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यावेळेस त्याच्या समोर स्वतःला समर्पित करता स्वतःच्या इच्छा स्वतःच्या गोष्टी त्या सर्व काही प्रभूच्या हातात तुम्ही देऊन टाकता निश्चितच प्रियांनो तुमचा स्वभाव माझा स्वभाव हा देवाच्या गौरवासाठी नाही आहे पण ज्या वेळेला देव तुम्हाला उचलतो प्रियांनो ती काठी तो व्यक्ती तो प्रश्न प्रियांनो तुम्ही राहत नाही तुम्ही देवाची काठी बनता तुम्ही प्रभूसाठी समर्पित बनता आणि मग प्रभू तुमचा उपयोग करू इच्छितो माझ्या भावना बहिणी तोच प्रभू आज ते अद्भुत कार्य करू इच्छितो प्रभू करो प्रियांनो ही अद्भुते आणि चिन्हे जसं पहिल्या मंडळीने प्रार्थना केली मी विनंती करतो प्रत्येक मंडळीने प्रार्थना करायला पाहिजे प्रत्येक देवाच्या दासांनी सेवकांनी आपल्या स्वतःला त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये प येऊन स्वतःला त्या सानिध्यात देण्या देवाच्या शब्दावरप्रमाणे समर्पित करण्याची तयारी असली पाहिजे तेवढंच नव्हे जसं मोशेला धोका पत्करावा लागला शेपटीने ती काठी उचलाव लागली कदाचित तसं प्रभूच्या सानिध्यामध्ये देवाच्या शब्दानुसार धोका पत्करणारे लोक हवे आहेत आणि मग तसं घडल्यानंतर प्रियांनो ते जे कार्य प्रभू करणारे ते अद्भुत आहे एवढं सांगतो की अद्भुत करण्याची शक्ती प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना मोकळा करू इच्छितो प्रार्थना करूया स्वर्गीय पिते आज आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो देबापा हे आत्म्याची दानं आमच्या मंडळीमध्ये आमच्या जीवनामध्ये मोकळे होऊ दे प्रभू अशक्य आणि शक्य करणारा तू परमेश्वर आहेस देबापा आज आम्ही मागत आहोत जे जे भाऊ आणि बहिणी आणि बापा ज्या ज्या व्यक्तीच्या अंतकरणा तू आज बोललेला आहे तुझ्या आत्म्याद्वारे पित्या प्रभू प्रत्येक व्यक्ती बापा जशी मोशेची देवाची काठी होती बापा तसा प्रत्येक व्यक्ती बापा तुझा तुझ्या सेवेसाठी तुझ्या कार्यासाठी वापरणारी ती काठी बनवू दे बापा बापा तुझं नाव घेऊन तुझ्या नावाने अद्भुत चिन्हे आणि बापा वचन बोलण्याचं धैर्य आम्हा प्रत्येकाला तू येऊ दे पित्या प्रभू आम्ही आज मागत आहोत पहिल्या मंडळीपेक्षा शेवटल्या मंडळीचं गौरव तेज अधिक असणार असं तुझं अभिवचन आहे पित्या आम्ही तुझ्याकडं पाहतो येत्या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत तुझ्या आत्म्याद्वारे हे कार्य घडू दे, तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दलच्या आभार मानतो ए सूचनात्मागतो म्हणून तो एक आमॅन थँक्यू